जागेच्या वादातून झालेल्या वादाला जागतिक रंग, आपल्या विरोधात अॅट्रोसिटीची खोटी तक्रार, मोहसिन शेख यांचा दावा। जागेच्या वादातून झालेल्या भांडणाला जातीचा रंग देऊन आपल्या विरोधात खोटी अॅट्रोसिटीची तक्रार दाखल केल्याचा आरोप खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते मोहसिन शेख यांनी माध्यमांसमोर बोलताना केला आहे। जागेच्या वादातून आपल्याला मारहाण केल्याची तक्रार मोहसिन शेख यांनी खोपोली पोलीस ठाण्यात दिली आहे। शिळभटा येथे अभानी रोडवर घेतलेल्या जागेत कचरा टाकला जात असल्याने 16 जून रोजी तारेचे कुंपण घालण्याचे काम सुरू करण्यात आले होते। त्याचवेळी शेजारी राहणारा मुनाब शेख आणि अन्य लोकांनी जागेच्या वादातून आपल्याला मारहाण करून गाडीच्या काचा फोडल्याची तक्रार मोहसिन शेख यांनी खोपोली पोलीस ठाण्यात केली असून माध्यमांशी बोलताना शेख यांनी सविस्तर माहिती दिली आहे। मोहसिन शेख यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की 2 वर्षापूर्वी आपण शिळभटा येथे जागा घेतली आहे, त्यातील 7 गुंठे विक्रीसाठी काढली आहे। मुनाब शेख यांचे वडील माझ्याकडून ती जागा विकत मागत होते, परंतु मला योग्य मोबदला मिळत नसल्याने आपण सदर जागा दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा राग आणि सय्यद गाजीबाबा दर्ग्यावर झालेला वाद एकत्र करून आपल्यावर अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप मोहसिन शेख यांनी केला आहे। दोन दिवसापूर्वी जो वाद झाला जागेवरना, माझ्यावर जो अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला, त्याच्यामध्ये सगळं राजकारण झालेलं आहे। जी जागा मी शिळभट्यावर घेतली 16 गुंठा जागा, ती 2 वर्षापूर्वी घेतली होती। ती जागा मी जो आरोपी मुनाब शेख याच्या वडिलांनी ती जागा माझ्याकडे मागितली होती। माझा नि त्याचा व्यवहार न पटल्यामुळे ती जागा मी त्याला न देता घोलपला जागा दिली। तो घोलपचा तो जागे त्याला दिल्याचा तो राग आणि आमचा संघर्षाचा जो उरुस निघला होता दर्ग्यावर तो झालेला वाद, त्यांनी हा दोघांचा वाद एकत्र करून माझ्यावर ट्रॅम लावून त्या जागेवर मी माझ्या जागेमध्ये पोल गाडण्याकडे गेलो होतो। तर तिथं त्याने येऊन माझ्याशी बाहेरची लोक आणून तिथं मला मारहाण केली। मी काय कोणाला जातीवर शिवी दिलेली नाहीये आणि जो टॉयलेटचा त्याने मुद्दा काढला की नगरपालिकेचं टॉयलेट तिथं होता, त्याला तिथं खड्डे मारले। मी माझ्या जागेत खड्डे मारलेले आहे, टॉयलेट माझ्या जागेत असून, अर्धा माझ्या जागेत असून सुद्धा मी कधी नगरपालिकेत विरोध केला नाही का बाबा माझ्या जागेतला टॉयलेट फोडा का काय करा। त्याचा टॉयलेटचा मला विरोध नसून तिथं जी बाजूला जी जागा आहे त्याच्या जागेच्या मागे सुद्धा माझी जागा आहे। तिथं अतिक्रमण एकाने टॉयलेट बांधलं, आज तो त्याने टॉयलेट बांधला, उद्या दरवाजा काढेल, ती जागा तो ताब्यात घेणार होता। त्याच्यामुळे मी 2 तिथं छोटेसे खड्डे पोल गाडण्यासाठी केले होते का जेणेकरून तिथं अतिक्रमण होणार नाही। आणि तिथं माझ्याविषयी दुसरं रंगवण्यात आलं तर मी अॅट्रॉसिटी केली, अॅट्रॉसिटीचा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। मी कोणाला जातीवरनं काय शिव्या दिलेल्या नाहीये, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहे, त्यांच्या संविधानावर मला पूर्णपणे विश्वास आहे। त्यांचा त्या बाईचं आणि माझं तिथं वाद झाला नसून हा मुनाब शेख यांनी माझ्यावर पर्सनल राग काढलेला आहे आणि याला वेगळं स्वरूप दिलेलं आहे। कुंपणाचे काम सुरू असताना मुनाब शेख, शाकिर शेख, आयाज शेख, शोएब मुल्ला अशा 6-7 जणांनी एकत्र येऊन शिवीगाळ करून मारहाण केली, तसेच आपल्या गाडीच्या मागच्या बाजूची काच फोडल्याची तक्रार मोहसिन शेख यांनी केली आहे। जागेच्या वादातून झालेल्या भांडणाला जातीचा रंग देऊन खोटी अॅट्रॉसिटीची तक्रार केल्याचा आरोप मोहसिन शेख यांनी माध्यमांसमोर बोलताना केला आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54।